प्रसिद्ध कवी रामदास फुटाणे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त कवयित्री रमणी प्रेझेंट कवी संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी नवोदित कवींनी नव्या नव्या विषयांवर आपल्या कविता सादर केल्यात. या कवी संमेलनात कवितेच्या बोलक्या चालीतून समाजातील सद्य परिस्थितीला प्रश्न विचारले गेले. समाजात होत असलेले जातीय भेदभाव, स्त्रियांवर होणारे लैंगिक शोषण, ग्रामीण भागातील दुष्काळ परिस्थिती, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची परिस्थिती, सध्याचे सरकार, अशा अनेक विषयांवर भाष्य करणाऱ्या कविता यावेळी कवी संमेलनात कवयित्रींनी सादर केल्या. पेट्रोल दर वाढीन, डिझेल दर वाढीन, बघा माझा पक्का धूर काढीला. हात कसा लावू आता गाडीला. प्रेयसीला म्हटल कस फिरू ग, मागाई कशीही वाढो कुठलीही वाढो, पहिला फटका बसतो तो प्रेम करायला. प्रेयसीला म्हटल कस फिरू ग, पेट्रोल परवडेना काय करू ग. प्रेयसीला म्हटल कस फिरू ग, पेट्रोल परवडेना काय करू ग, करू ग काय करू ग. तिनं काय केलं, पेट्रोल पंप वाला पटवून पेट्रोल पंप वाला पटवून मला मेमो धाडीला. आत कसा लावू आत गाडीला. आता या पेट्रोल साठी काय केलं, कर्ज मागायला गेलो बँकेत, तस मॅनेजरच्या आल अंगात. कर्ज मागायला गेलो बँकेत, तस मॅनेजरच्या आल अंगात. अंगात अहो अंगात, म्हटला मीच लावून आलो. महाराष्ट्रभरी हे विडंबन मी सादर करतो, परंतु इथ फक्त पुण्यामधूनच चांगला प्रतिसाद मिळतो. म्हटला मीच लावून आलो काडी माझ्या ऑडीला. तरुणाईंनी सादर केलेल्या कवितांना प्रेक्षकांनी देखील भरभरून दाद दिली.